नमस्कार मित्रांनो, मी ॲडवोकेट नितीन गळवे. आज या व्हिडिओमध्ये आपण लॉ CET अनुषंगानं माहिती बघणार आहे. लॉ CET अनुषंगाने एक महत्त्वाचा असणारा टॉपिक बघणार आहे. तर 5 वर्षीय लॉ CET व 3 वर्षीय लॉ CET यासाठी 4 ते 5 टॉपिक आहेत. 5 इयर लॉ CET साठी 5 टॉपिक आहेत परीक्षेसाठी, तर 3 इयर लॉ CET साठी 4 टॉपिक्स आहेत. तर या दोन्ही 5 इयरसाठी आणि 3 इयरसाठी एक कॉमन टॉपिक आहे, बुद्धिमत्ता चाचणी. या टॉपिकविषयी आपण माहिती बघणार आहे. तर या बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, या बुद्धिमत्ता टॉपिकमधील कुठल्या प्रकरणावर किती क्वेश्चन विचारले जातात, कोणतं प्रकरण केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर बघा, बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असताना काही ठराविक टॉपिक महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. तर त्यामध्ये विसंगत घटक ओळखणे म्हणजे ऑड मॅन आऊट, त्याचबरोबर समान संबंध म्हणजेच ॲनॉलॉजी टेस्ट, रांगेतील स्थान असेल, कालमापन चाचणी असेल, नातेसंबंध असेल. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. तर या टॉपिकमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न विचारले जातात, तर या अनुषंगाने माहिती बघूया. तर ऑड मॅन आऊट म्हणजे विसंगत घटक ओळखणे, या टॉपिकवर 2 ते 3 क्वेश्चन हे विचारले जातात बुद्धिमत्ता चाचणी या सेक्शनमध्ये, ठीक आहे. तर तो टॉपिक हा लॉ CET साठी महत्त्वाचा आहे, ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, 3 घटक किंवा 4-5 घटक दिले जातात आणि एक त्यामध्ये वेगळा घटक असतो आहे, तर तो आपल्याला शोधायचा असतो आहे. कधी ते अक्षराच्या अनुषंगानं असतील, कधी अंकाच्या अनुषंगानं असतील, कधी शब्दाच्या अनुषंगानं असतील, कशाच्याही अनुषंगानं असू शकतात विसंगत घटक, तर ते आपल्याला शोधायचं असतं आहे, ठीक आहे. या अनुषंगानं 2 ते 3 क्वेश्चन हे विचारले जातात. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक बघा, समान संबंध म्हणजेच ॲनॉलॉजी टेस्ट. तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर त्यामध्ये 2 पदं दिलेली असतात, पहिलं पद आणि दुसरं पद. पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध असतो आहे, तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असणार आहे. तर यामध्ये पहिले 2 पदं दिले जातात, त्यांचा संबंध दिला जातो, आणि तिसरं पद पण दिलं जातं, आणि पर्यायामध्ये 4थं पद दिलं जातं. म्हणजे ते आपल्याला शोधायचं असतं आहे. किंवा कधी कधी 3रं पद दिलं विचारलं जातं आणि तिथं क्वेश्चनमध्ये 4थं पद दिलेलं असतं आणि पर्यायामध्ये 3रं पद आपल्याला शोधायचं असतं आहे, ठीक आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जसा असणार आहे, तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असणार आहे. हे तुम्ही ॲनॉलॉजी टेस्टमध्ये किंवा समान संबंधमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, या टॉपिकवर 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच रांगेतील स्थान. तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर बघा, समजा महेशचा पुढून 26वा नंबर आहे, एकूण रांगेत 50 विद्यार्थी आहेत, तर पाठीमागून त्याचा कितवा नंबर, ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. किंवा पाठीमागून नंबर दिला जातो आणि पुढून विचारला जातो, एकूण संख्या पण दिली जाते, ठीक आहे. कधी कधी पुढून आणि पाठीमागून एका विद्यार्थ्याचा नंबर दिला जातो आणि एकूण रांगेतील विद्यार्थ्याची संख्या विचारली जाते, ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना तशा पद्धतीची तयारी करणं हे गरजेचं आहे. यावरही 1-2 क्वेश्चन हे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा, कालमापन चाचणी म्हणजेच कॅलेंडर. यामध्ये बघा, 2 ते 3 क्वेश्चन हे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. साधारण काय केलं जातं, समजा रमेशचा वाढदिवस 1 जानेवारी 1992 पहिला वाढदिवस झाला, तर त्याचा 30वा वाढदिवस आधी वारसुलाग दिला जातो, 1 जानेवारी 1992 ह्या वारी जन्म झाला किंवा वाढदिवस झाला, तर त्याचा 30वा वाढदिवस कोणत्या वारी होईल, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. कधी कधी डेटसुद्धा काढायची असते, ठीक आहे. कधी कधी असेही प्रश्न विचारले जातात, 2015चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी झाला तर त्याच वर्षाचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी झाला असेल, ठीक आहे. अशाही पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगानं तशाही पद्धतीच्या प्रश्नाचा आपण सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, नातेसंबंध रिलेशन. आधी ह्याच्यामध्ये
वेगवेगळ्या नात्यांचा एकमेकांशी संबंध दर्शवला जातो आणि ह्या व्यक्तीचं त्या व्यक्तीशी कशा पद्धतीचं नातं आहे, हा व्यक्ती या व्यक्तीचा कोण लागू शकेल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाते. हेही प्रश्न दोन परीक्षेला विचारू शकतात, त्या अनुषंगाने याही टॉपिकवर तयारी करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर बघा अंकमालिका न्यूमरॉलॉजी, तर यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर अक्षरमालिका यावरही प्रश्न विचारले जातात. तर साधारणतः बघा अंकमालिकेमध्ये एक रोटेशन दिलं जातं अंकाचं, 5, 10, 15, 20 आणि पुढची संख्या काढायला सांगितली जाऊ शकेल. तर साधारणतः ह्यामध्ये 5 चा पाढा असेल किंवा 5-5 चा डिफरन्स असेल, अशा पद्धतीची त्या अंकांमध्ये मालिका आहे. तर ही हे सोपं सांगितलं, पण अशा पद्धतीचे अवघडसुद्धा क्वेश्चन, कधी त्यांच्यामध्ये घरमुळाचा संबंध असेल, कधी त्यांच्यामध्ये वर्गमुळाचा संबंध असेल, म्हणजे अशा कशाही पद्धतीच्या संबंध म्हणजे मालिका असतील, ठीक आहे. कधी गुणाकाराच्या अनुषंगाने मालिका असेल, कधी वजाबाकीच्या, कधी फरकाचा फरक या अनुषंगाने मालिका असू शकेल. तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करणं हे गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक दिशा चाचणी. या दिशा चाचणी टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, हा दिशा चाचणी टॉपिकची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे. तर दिशा चाचणीमध्ये समजा एक विद्यार्थी निलेश पूर्वेकडून डावीकडे वळाला, तिथून 2 किलोमीटर उजवीकडे वळाला, तिथून 4 किलोमीटर डावीकडे वळाला, तर आता त्याच्या सध्या तो कोणत्या दिशेस असेल असा प्रश्न विचारतात. किंवा कधी कधी त्यांच्याला अंतर विचारू शकतात, ठीक आहे. तर ते आपल्याला काढायचं असते, त्या अनुषंगाने ह्याही टॉपिकची चांगली तयारी करा. याही टॉपिकवर वरचा अंकमालिका असेल किंवा हा दिशा चाचणी असेल, 2-3 क्वेश्चन या टॉपिकवर येतात दोन्ही प्रत्येकी, ठीक आहे. त्यानंतर बघा सांकेतिक लिपी, कोडिंग डिकोडिंग, सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवर जास्त क्वेश्चन हे विचारले जातात. त्या अनुषंगानं हा टॉपिक चांगल्या पद्धतीनं तयारी करणं या टॉपिकची गरजेचं आहे. तर ह्या कोडिंग डिकोडिंगमध्ये काय प्रश्न विचारतात, या कोडिंग डिकोडिंगचे 5-6 टाईप पडते. तर तुम्हाला माहीत असेल अक्षर अक्षर संबंध असेल, अंक अंक संबंध असेल, अक्षर अंक शब्दऐवजी नवीन शब्दयोजना, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या त्याचे पार्ट्स आहेत, त्या अनुषंगाने क्वेश्चन हे विचारले जातात. तर तुम्हाला त्याही पद्धतीचा क्वेश्चनचा सराव हा केला पाहिजे, ठीक आहे. या टॉपिकवर 6 ते 7 मार्काला क्वेश्चन हे विचारले जातात सांकेतिक लिपी कोडिंग डिकोडिंगवर, त्यामुळं हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतो कुट प्रश्न. तर या कुट प्रश्नामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारते, तर समजा आता एक टेबल आहे, टेबलवर 4 विद्यार्थी कॅरम खेळत बसले, ती याचं तोंड ह्याच्या दिशेला आहे, ठीक आहे. आणि म्हणजे त्या अनुषंगाने प्रश्न विचारतील कोणकोणाच्या शेजारी बसला आहे, कोणकोणाच्या अपोजिट बसला आहे, असा एक कॅरमच्या अनुषंग टेबलाच्या अनुषंगाने चौकोन आकार किंवा वर्तुळ आकार 6 विद्यार्थी बसले, त्या अनुषंगाने ते आधी फॅक्ट देतील हा ह्या विद्यार्थ्याच्या हा विद्यार्थी ह्या विद्यार्थ्याच्या डाव्या साईडला बसलेला नाही आहे, हा ह्याच्या समोर बसलेला नाही आहे. तर या अनुषंगाने जे काही 3 इक्वेशन विचारतील तर ते आपल्याला सोडवायचे असतील. किंवा कधी समजा एखाद्या पुस्तकाची थप्पी लावल्या, म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाच्या वर भूगोलाचं, सर्वात वर गणिताचं, म्हणजे अशा पद्धतीने मग ते नंतर विचारतील 3 नंबरला पुस्तक कोणतं आहे, 2 नंबरला पुस्तक कोणतं आहे, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात ह्या कुठ प्रश्नामध्ये. त्याचबरोबर बघा लयबद्ध मांडणी. तर हा जो लयबद्ध मांडणी हा टॉपिक आहे, तर ह्याच्यामध्ये काय तुमची अक्षरमालिका आहे, त्या अक्षरमालिकेच्या अनुषंगाने अक्षरमालिका ह्या लयबद्ध पद्धतीनं दिल्या जातात. आणि शेवटचा जो पार्ट आहे किंवा मधील एखादा पार्ट कुठला तर तो आपल्याला शोधायचा असतो, तो आपल्याला सर्च करायचा असतो, तो आपल्याला सोडवायचा असतो, ठीक आहे. अशा म्हणजे बघा कधी कधी कसं करतील, पहिल्यांदा 2 A देतील, त्यानंतर 3 B देतील, 4 C देतील, 5 D देतील, त्यानंतर साहजिकच डॅश देतील, तर त्यानंतर काही 6 E येणार आहेत, ठीक आहे. अशाही पद्धतीनं
प्रश्न विचारतील हा अगदी मी तुम्हाला सोपं सांगितलं, अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये असतात. त्यानंतर बघा तर्क अनुमान. जशा पद्धतीने आपण प्रिन्सिपल आणि लिगल प्रिन्सिपल, लिगल रिझनिंगमध्ये लिगल प्रिन्सिपल आणि फॅक्ट अशा पद्धतीचे क्वेश्चन बघतो, तशाच पद्धतीचे ह्याच्यामध्ये वर विधान दिलं जातं, तर्क दिला जातो, खाली अनुमान असते, वर विधान असते, खाली अनुमान असते, त्याच्याखाली चार पर्याय असतात. तर त्या चार पर्यायामधला आपल्याला एक पर्याय शोधायचा असतो आहे, काढायचा असतो आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचे साधारण चार एक क्वेश्चन विचारू शकतात. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, हा टॉपिकमध्ये जर व्यवस्थित केला तर तुमचे प्रश्न चुकणार नाही आहेत, त्यामुळं हा टॉपिक काळजीपूर्वक तुम्ही बघा, वाचा, ठीक आहे. त्यानंतर तक्तावाचन. तक्तावाचन म्हणजे एखादा तक्ता दिला जातो, कदाचित तो लोकसंख्या आणि शहराच्या बाबतीत असेल, साक्षरता शहराच्या बाबतीत असेल, ठीक आहे, किंवा बाकीच्या कोणत्याही विषयावर असेल, तर त्या स्तंभलेख असेल किंवा आलेख असेल किंवा तक्ता असेल, त्या तक्त्यावरून आपल्याला जे काही प्रश्न विचारतील, चार पाच पाच क्वेश्चन असू शकते, तर त्या पाच क्वेश्चनचे उत्तर आपल्याला बरोबर सोडवायचे. बघा हे आपण लॉजिकल रिझनिंगच्या अनुषंगानं जे टॉपिक बघितले, म्हणजे ज्या टॉपिकवर क्वेश्चन पडतात त्याचबरोबर त्याची तयारी कशी केली पाहिजे, हा जो टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग, हा विद्यार्थ्यांना स्कोर करून देऊ शकतो, या टॉपिकमध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर वाढू शकतो, ठीक आहे. विद्यार्थ्यांनी ह्या टॉपिकची चांगल्या पद्धतीने तयारी करणं हे गरजेचं आहे. तर त्याचबरोबर बघा, जर समजा आता बघा, जर समजा तुम्ही सराव केला चांगला, तर तुमचा परीक्षेमध्ये साहजिकच वेळ वाचणार आहे. जो वाचलेला वेळ आहे, तर तो तुम्ही इतर जो पेपर आहे त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. आणि कसं असतो, ज्यावेळेस परीक्षेमध्ये वेळ नाही येणार, त्यावेळेस तुमचं मनसुद्धा ते काम करत नाही, मेंटली तुम्ही डिस्टर्ब होता. पण जर समजा वेळ असेल, तर तुम्ही एखाद्या बाबतीत विचार करू शकता. आता लिगल रिझनिंगवर लिगल प्रिन्सिपल, खाली फॅक्ट अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत, तिथे साहजिक वेळ करावा लागणार, विचार करावा लागणार आहे, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने हा टॉपिक महत्त्वाचा आहे, हा टॉपिक जास्त मार्क मिळवून देऊ शकतो, हा टॉपिक पेपरला सुरुवातीला पहिल्यांदा घेतला तरी चालू शकतो आहे, तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीने ते तुम्ही करू शकताय, ठीक आहे. ह्या टॉपिकची चांगल्या पद्धतीने तयारी करा, हा टॉपिक तुम्हाला चांगली मार्क मिळवून देऊ शकेल, ठीक आहे. तर बघा, लॉ सी ई टीच्या अनुषंगानं आपली दोन पुस्तकं आहेत, आणि हे जे मी आता डिस्कस केलं, हे जे सगळे टॉपिक्स आहेत ते आपले जे नवीन पुस्तकं आहेत त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आत्ताची तिसरी आवृत्ती, ठीक आहे. हे जर पुस्तक तुम्हाला हवं असेल घरपोच, तर ते डिस्काउंटमध्ये मिळेल, दोन दिवसात मिळेल. त्याचबरोबर आपलं दुसरं पुस्तक आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच, हेही पुस्तक तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळेल. ही काही कुणाला जर समजा दोन्ही पुस्तक पाहिजे नसतील, तरी ती दोन्ही पुस्तकं परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील. तुम्हाला संपर्कासाठी खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा किंवा फोन करा आणि पुस्तकाची ऑर्डर मागवू शकता. त्याचबरोबर बघा, आपण जे विद्यार्थी 24-25 लॉ सी ई टीची तयारी करतात, तर त्यांच्यासाठी क्लास चालू केलेला आहे. तर या क्लासमध्ये काय शिकवलं जाणार आहे, काय स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे, या अनुषंगाने या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्स, त्या व्हिडिओची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर आपण लॉ सी ई टीचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कवर करणार आहे, विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणार आहे, विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बुकसुद्धा आपण प्रोव्हाइड करून देणार आहे, ठीक आहे. इतकं सगळं आपण लॉ सी ई टीच्या क्लासमध्ये देणार आहोत, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे, तर ते विद्यार्थी क्लास लावू शकतात, ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, बरेचसे विद्यार्थी म्हणजे असं वाटेल की सरांचं पुस्तक नाही घेतलं, क्लास नाही लावला, सरांना माहिती कशी विचारायची आहे, तर तुम्ही बिनधास्त विचारा. त्यासाठी पुस्तक घ्यायचं किंवा क्लास लावायची काही गरज नाही, ठीक आहे.
तर लॉ सी ई टीबद्दल तुम्हाला काही माहिती लागू द्या, काही अडचण निर्माण होऊ द्या, तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा, ठीक आहे? त्याचबरोबर बघा, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.